हरि ओम यत्पदं वेद संहेद्यं कटाक्षेणापि वीक्षितुं नक्षमन्ते विमतयस्तमुपास्ये श्रियपतिं मयि स्थितो मदंगेषु स्वतंत्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्च स्वतंत्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवा कायवृत्तयः ममैताः इति कर्तारं उद्देशं च हरिं स्मरेत् कृष्णो बलज्ञानकार्यो कृष्णारमणराज्यदो पुष्णीतां मम सद्बुद्धिं वृष्णिवासिष्ठवंशजौ लसतु श्रीमदानन्दतीर्थेन्दुर्नोरदम्बरे यद्वचश्चन्द्रिका स्वान्तसन्तापं विनिक्रन्तति अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां आपन्नाखिल पापपर्वतकुलव्यापादनारूपिणी व्यापारे कुरु शास्त्र कौशल व्रत स्थापार्थि चिंताशिदः फालब्रह्मलिपिं जयन्यतयितुं शक्ताश्च भक्तावलेः श्रीमत्सुधीन्द्र यतिपादरेण कणिकाः न श्रेयसे भूयसे यत्कण्ठः स्वरभद्वा पद्यपठने सुश्राव्य वीणायितः प्रासोलासि वशो विलासरचने वाण्या च बाणायितः श्रीमन्मद्वसुशास्त्रकाञ्चन महाशाणायिता यन्मतिः वन्दे पंडरीनाथनामकगुरुं दध्याच्च विद्या मम हरि ओम हरि ओम हरि ओम। भाद्रपद मासु आरंभ जालो तशींची भाद्रपद मासांतु त्या संदर्भारीची गेल वर्षामी महालय चिंतन केले अवंदु श्राद्ध चिंतन करिया अजा केना पुढ़ मी श्राद्ध चिंतन प्रथम भागो द्वितीय भागो पुसुन केला तुम्ही मस्त लोकान वीक्षकान पळोनो तका मस्त एक ताजे एक स्वाद घेतल्या अथवा ताजे एक उत्तम प्रतिक्रिया घेतल्या अशें म्हणून हांव लेखता। आजी श्राद्धाचे तृतीय भागू चिंतन करूया अशें म्हणून लेखतस कित्याक की म्हळ्यार श्राद्ध करतासतना मनुष्याक श्रद्ध मेळील मस्त महत्व कें ते नाशिची कितले श्राद्ध केल्यार बरें ते व्यर्थ अशें म्हणून म्हणटा तशी प्रारंभीक जावन आमी आरंभ करया। अमूर्तानां समूर्तानां पितृणां दीप्ततेजसां नमस्यामी सदा तेषां ध्यायिनां योगचक्षुषां आयुपुत्रान् यशकीर्तिं स्वर्गं मोक्षं पुष्टिं कीर्तिं यशं बलं पशुन् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् पितृपूजनात्। हरि ओम हरि ओम हरि ओम। पळयाजी श्रद्धा यत्र विद्यते तत् श्राद्धं। श्राद्धाक डेफिनेशन मस्त मेळता तांत भितर अत्यंत सुंदर एक आमी अर्थ कोर घेवचे म्हूण म्हळ्यार सर्वे सामान्य श्राद्ध म्हूण कोण लेखताची श्रद्धेन करचे म्हूण बट माम सांगता उरता हाका मंत्रा की ना तंत्र मुख्य रे म्हूण कित्याक आमी थंय शेणान मंडल घालचें उरता भस्मान मंडल घालताची मस्त पटी पुसूच उरता तेंचे तें मस्त विशेष प्रामुख्यते म्हणून घेता ते देखून तो श्लोक अशें सांगके म्हूण म्हळ्यार श्रद्धा यत्र विद्यते तत् श्राद्धं। श्रद्धेन तशींची अचल जावन आशिल्ली नंबिकेन करचे तसले कार्याची श्राद्ध म्हूण म्हणून घेता। कृतज्ञता अर्पण करचेची श्राद्ध म्हूण म्हणीत आनीक सांगता जाल्यार वापस येनाशिल्ले तसले लोकांक भायर सरून गेलेले म्हालगड्यांक उडगास कोरनू तांगेल प्रित्यर्थ करचे तसले क्रियेकची श्राद्ध कर्म अशें म्हूण म्हणटाचे थंय पळोवच्या गेल्यार हें श्राद्ध देव गुरू समाज मात्र पित्र हांगेल पुरा ऋण तिरसुचे मनुष्याले आद्य कर्तव्य जावन आस तागेले मस्त एक कर्तव्या भितर हें इतले लोकाले कार्य करकाची ताणें तांतूची आवस बापसुले ऋण तिरसुचे मनुष्याक असाध्यच। पळयाचे तांतू मध्ये मनुष्याक जनन मरण म्हूण घेन हें दोनी तीन अक्षर पद आसल्यार बरेची तांतू मध्ये एक येता जीवन म्हूण एक जनन आनी एक मरण ताचे मध्ये जीवन हें जीवन म्हळ्ळें अक्षर आमकां अत्यंत व्हड एक पाठ दितके कसो न्हय म्हूण म्हणच्या गेल्यार एक फल तें स्पश्ट मीडी जावन उरता तें पक्व जावन व्हड जावन खावन जाल्लो आनी उपास मात तें भितर मेळून वता तशी आमगेलें जीवन कें मनुष्याक सुखा की ना दुख्ख चड भोगील उरत कें तशी तें गेलील तसलें
एक महनीय आले तागेल तिथि दिवसाक तागेले उडगास कोर न्हू ताण केलील तसले उत्तम गुणगान त्या दिवसाक कोर घे न्हू तागेल घोस्करची ब्राह्मण आप न्हू दान धर्म करचे क्रियेकची श्राद्ध श्राद्ध म्हूण घेन अनेक कडेन म्हणताची. तशींची श्राद्धाचे महत्वा बद्दल ब्रह्मांड पुराणांतू धर्मशास्त्रांतू मस्तितल कडेन आमकां पुरा अनेक कडेन उल्लेख मेळटा. तातूंत ब्रह्मांड पुराणांतू एक उत्तर येता, वंशजांनी केलील तसले शुभ कार्य अथवा तांणी करचे बरे कार्य पळोवन गेलील तसले मरण पावील तसले व्यक्ती तांगेल घरांतू वर्षाक एक पटी येतके. समलक्ष घेया, तांगेले वंशजांनी केलील तसले बरे कार्य पळोवन वायट कार्य न्ही बरे कार्य पळोवन मरण पावील तसले व्यक्ती वर्षाक एक पटी तांगेल घरल्या येतके. ते येवन तो आमगेल दोळ्या दिसना. ब्राह्मणालांतू पुरा बरें अवलोकन करत उरतके. म्हळ्यार खातीर आमी श्राद्धा वेळार ब्राह्मणाला हात धुताची पांय धुताची ताका दान धर्म करताची म्हळ्यार कसं न्ही तागेल हांतू आमगेल पित्र बसून घेवन आयल्याची म्हूण. तशें तो ब्राह्मणालांत बसून अवलोकन पुरा कोर न्हू तो तृप्त जाल्वे आयल मनुश्यो तागेल वंशज पुरा हुशार आसाची बरें करून आसाची तांकां कसलेंय तोंद्र ना म्हूण आनी वापस तागेल लोकांक भायर सरून वतकें अशें आमकां ब्रह्मांड पुराणांत हाजे बद्दल उल्लेख मेळटा. तशी तो मुखार सांगता कोण व्यक्ती श्राद्ध करता ताजेन ताका कसन मेळटा म्हूण. आयच्या लोकांनी मस्त लोकांनी पुरा प्रश्न करचे आसा, बट माम आमी श्राद्ध केल्यार आमकां कसन मेळटा, पिंड मात्र दवरत नवें, भटमामा मात्र दक्षिण दिवचे नवें, अथवा ताका जेवण मात्र घालचें, चार लोकां आपूण आमी जेवण घालें आमकां कसन मेळटा म्हूण. ताका तो स्पश्ट ताजें सूत्र सांगता, आयुः पुत्रान यशः किर्तिम, किर्तिम पुष्टिम बलम श्रियम, पशून सौख्यम धनम धान्यम प्राप्नुयात पितृपूजनात. पळयाचें एक पितृपूजन केले निमित्त कसन प्राप्नुयात कसन मेळटा म्हण तो कसन सांगी म्हण म्हळ्यार गेल्लील तसले व्यक्तीले तीतीक समजावन कोण श्राद्ध करता तेन्ना तो तांगेले ऋणांतुल्यान ताका ऋण तिरसिल्या म्हण केलें जाता म्हूण अनेक कडेन शास्त्र सांगता. आतां कितली कडेन तीतीक समजावन श्राद्ध करनाचे कडेन एके पटी भटमामा पुरसत ना म्हण घेवन द्वादशी करताची अमवास करताची ना, तीतीक समजावन श्राद्ध केलवे तेन्ना हांव सांगिल्ले श्लोकाचे फलाचे अर्थ मेळटा म्हूण. तेन्ना तो कसन सांगता कोण व्यक्ती श्राद्ध करता ताका कसन प्राप्ती जाता, आयुः आयुष्यवंत जातके तो, आयुः पुत्रान तागेल घडल्या कोणाक संतत ना पितृप्रसाद घेतील कडेन तांकां संतती जातके, आयुः पुत्रान यशः जीवनान पुरा ताका यशस्व म्हणिल्ली प्राप्ती जातके, आयुः पुत्रान यशः किर्तिम स्वर्गम तागेल मरण जालें ताका स्वर्ग लोकच पावतके, तद नंतर किर्तिम त्या व्यक्तीक उत्तम किर्ती प्राप्ती जाता, पुष्टीम ताका देहा भितर उत्तम पुष्टित्व प्राप्ती जाता, बलम उत्तम बल देव अनुग्रह करता, श्रियम तागेल घरांतू धनधान्य केन्ना समृद्धी जावन उरता, पशून घरां भितर पुरा लोक छंद रितीन उरता, सौख्यम ताका केन्नाय सौख्य उरता, धनम धान्यम केन्नाय हातां भितर दुड्डू धान्य केन्नाच जेवणाक खंयच्याकची उणेपण करना हें केन्ना प्राप्नुयात पितृपूजनात केन्ना तो पित्राल पुजन सम त्रिदी श्राद्ध तिथी जावन करता तेन्ना हें पुरो हांव सांगील पुरो ताका प्राप्ती जातकें. इतलें न्ही महाभारतांत बरें शांती पर्वां भितर एक उतर येता, पिता धर्म पिता स्वर्ग पिता ही परमं तप पितरी प्रीतिमापन्ने सर्वा प्रियंती देवता म्हूण. बापूसू म्हळ्यार पित्र, पिता धर्म तो होड धर्म जावन आसकें, पिता स्वर्ग तो पसून अत्यंत होड स्वर्ग जावन आसता गेले, पिता धर्म पिता स्वर्ग पिता ही परमं तप तपान तूं श्रेश्ठ तप म्हळ्यार बापूसू म्हूण म्हणून घेता, पितरी प्रीतिमापन्ने ताका जेवो ताणें जीवमानांत आशिल्लें तेन्ना अथवा ताणें मरण पावलें नंतर पितरी प्रीतिमापने ताका संतुश्ट केलवे सर्वा प्रियंती देवता तेन्ना पुरा देव खुशी जाता के. म्हळ्यार हें श्राद्ध कर्म केलें तेन्ना खंयचे एक आवसूक की बापसूक तो उडगास करून करता
त्यांना ते देव वरे संतुष्ट जाता ची म्हणलेलं आमकां महाभारत शांती पर्वा भितर पळोवचां मेळटा. ते श्राद्धा भितर दानाक मस्त महत्व दिल्या. कशें तुमी ब्राह्मण आपोवन तागेले पांयारी हातार उदक घालताची, ताजे मागीर ताका दिवचें कसले वस्त्रदान की अथवा इत्यादी पुरो दान करताचें, ते दानाचें फल आमकां हरिवंश पुराणा भितर उल्लेख मेळटा. दान दिले निमित्त ते मनुष्याक पाप पुरा नाश जातके. एक दोनीचे दान दिले निमित्त मनुष्य होड म्हणून मनसून घेतके. तिन्हीचे ताजे ताका श्रेयस्स म्हणलेले लभ्य जातके. पळयाचे ते श्राद्धा वेळार कसन दान दिता मनुष्याक हे तीन नमनेचे विशेष जावन घेवन प्राप्ती जाता म्हणून म्हणटा. अनेक दाना मागशी एक मस्ती एक महत्वाचे एक कार्य जाता. कोण आशील मनुष्य नाशील ब्राह्मणाक दान दिता ते दिलील तेन्ना ते भटमा माल तोंडांत कसन एक ते उत्तम क्षण येत पळय ते आशिल्ल्यांक वरदान जावन घेन ताका प्राप्ती जातके. तितले एक श्राद्धा वेळार दान दिलेले हाका तितलं महत्व सांगिल्लं आसा. दान मस्तसच आमी मस्त पुरा दान करताचे. ते कसकसन दान केल्यार कसन प्राप्ती जाता म्हणून गरुड पुराणा भितर सांगताचे. तातूंत तो पयलीं सांगता अन्नदान म्हणून. कित्याक म्हळ्यार दानां भितर मस्त दान सवय जाल्यार अन्नदान प्रथम सांगता तो. अन्नदान केल्यार कसन प्राप्ती जाता म्हूण म्हळ्यार कोण ते अन्नदान करता ते मनुष्याले दारिद्र्य पुरा नाश जातके. आनी तांगेले घरांत तूं कोणेची रीण कोण दवरलो उरता ते रीण पुरा ते एक अन्नदान केल्ले निमित्त पुरा सर्वत्र पुरा सोण घेवन वता. तद नंतर मनुष्याक म्हळ्यार तो कोण श्राद्ध करता आस तो भटमामाक वस्त्रदान करता. ते वस्त्रदान केल्ले निमित्त श्राद्ध करताक दीर्घायुष्य प्राप्ती जातके. दीपदान कोण करता ताका दोळो म्हळ्यार श्राद्ध करताक दोळो बरो दिसतके. तद नंतर मोग दान कोण करता तांकां उत्तम पुत्र संतती देव अनुग्रह करतके. तशींची तंडूल दान तावळे अन्नदान केलें म्हळ्यार शिजून तांदूळ शिजून केल्याक ताका अन्न म्हूण म्हणटाची. केवल तांदूळ दान दिलो तंडूल दान दिल्यार मनुष्यान केल्लें तसले पाप परिहार जातके. तशींची तूप म्हळ्यार आमी दान करताची. तूप दान केल्यार मनुष्याक आयली तसले रोग पुरा निवृत्ती जातके. दूद दान केल्यार आंगाक जाली तसले रोग निवृत्ती जातके. ताजे नंतर दूद दान केल्यार दुख्ख वरे परिहार जाता म्हूण म्हणटा. धंय दान केल्यार मनुष्याले इंद्रिय मस्त रितीन वृद्धी जातके. तशी धूप दूद धंय जाले ताजे नंतर आमी कसले फलवस्तू दान दिताच. ते फलवस्तू दान केल्यार मनुष्याक बुद्धी आनी सिद्धी लभ्य जाता म्हूण म्हणटा. कोण गोदान करता तो देव ऋण पितृ ऋण आनी ऋषी ऋणांतल्यान ताका एक तंतूंतल्यान मुक्तता प्राप्ती जातके. नार्ल दान केल्यार मनुष्याक ज्ञान प्राप्ती जातके. आनी भूदान म्हूण करता आशिल्ले फुडें काळांत. आतां भूदान म्हूण कोणें करनाच. ताजे बदलाक एक पोळेरांत नार्ल दवर न्हू कसं की ताका गोत आशिल्ले तितले ते दुड्ड दवर घेवन तो भटमामा दान करता. ते भूदान केल्यार ताका श्रीहरीले दर्शन म्हणिल्लें जातके. पळयाचे फुडें काळांत एक ब्राह्मणा खातीरची एक अर्द गुंटकी काल गुंटकी म्हूण कांड दवरता आशिल्ले. अथवा थंय एक जालेले नार्लाचे रुखू म्हूण घेवन केलो ब्राह्मणान आमगेले सायडाक केलो कडेन भटमामाक अजुनूय दिलेलो आसा. तो तागेले वर्सां भितर त्या नार्ला रुखाक कितले नार्ल पळ्यार ते भटमामा ताणें होऊन दिवचे. कित्याक तो नार्ल नार्ला रुखू ते भटमामा ताणें तागेले बापसूल खातीर दान दिलां म्हूण. तशें हें भूदान केल्यार श्रीहरीले दर्शन जात म्हणटा. तशींची भांगर दान केल्यार कुटुंबां भितर आयलील तसले सर्व नमने दोश परिहार जातके. रुप्य दान केल्यार मनांत तत्तवळे चिंत जाता उरता मनुष्याक. ते रुप्या दान केले निमित्त मनुष्याक जालील सर्व नमस्ते समस्त चिंता धूर जाता अशें म्हूण घेवन दाना बद्दल तांणी गरुड पुराणांत उल्लेख केला. अशें मस्त दान आसाची. आनी तूं हांव केलो दानाचें मात्र ताचें कसन फल म्हूण सांगिल्लो आसा. तशें ते दान केले निमित्त दान केल्लेल्याक ते वरदान रुपार कशें जाता म्हूण
पळयाचे आमगे लागी पुरा उरचे कसने संपत्त उरो कसने उरो आमी राबील घर पसून उरचा पुरो आमी भोवचे तसल भूमी पसून उरचा पुरो हे भगवंताल आडळयता भितर येता म्हूण घेवन उपनिषदांत एक वाक्य सांगताचें ईशावास्यम इदम सर्वम म्हूण घेवन हें पुरा आमगेल कसन आस तें पुरा भगवंताल अधीन तागेलें अंडर आम मॅसेज आमी खाली कटपुतली ताण गुंडयल्या म्हणके आमी बॉम्बे गुंवल्या म्हणके गुंवचें ताण मन केलें तशी तशी ते हरी प्रिती गोस्कर उडगास केली तसले दान कोण भक्तीन तांकां देवाल उडगास करून सज्जनांक धार्मीक जनांक दान करता ताका अनंत पुण्य म्हूण सांगता तशें दान दिवचें आनी दान घेवचें हें अत्यंत पवित्र कार्य कें तशें तो मुखार कसन सांगचें म्हूण म्हळ्यार दान घेतिल्लें तेन्ना कोण कोण कसकसन सांगल्या श्रीनिवासू एक पटी शुक्राचार्याले आश्रमा भितर गेले तेन्ना तागेलें भोजन स्विकार करून अन्नदान घेवन गेले नंतर तो इतले सुंदर आशिर्वाद करता की म्हूण म्हळ्यार तपस्वी लोकांक घरांत उदक विचारून पिवका तें पिलें तेन्ना तांगेले जीवन पावन जाता म्हळ्यार तें अन्नदान स्विकार केल्यार कसन सुंदर ताणें ताका आशिर्वाद केलो म्हळ्यार आमकां हांगा मेळटा इतलें न्ही तो मुखार कसो सांगचें म्हूण म्हळ्यार दान दिलें तेन्ना ताका भोग करता तसले हक्क प्राप्ती जातकी आनी वृद्ध लोकांक सेव केली तेन्ना ताका बुद्धी म्हळ्यार प्राप्ती जातकी तें देखून तो सांगता दानेन भोगी भवती मेधावी वृद्ध सेवया कय कोण मनुष्य दान करता ताका भोग करच्याक प्राप्ती जाता मेधावी वृद्ध सेवया वृद्ध लोकांक कोण सेव करता म्हळ्यार मानतार लोकांले ताका उत्तम मेधा शक्ती अनुग्रह करता मनुस्मृती भितर हाचे उल्लेख केलेलो आसा तशीं चेपळ्याचे रामायणा भितर गेल्यार राम वनवासा भितर गेल्लेलो उरता सुतूची पांचवे वन म्हळ्यार कसं समृद्ध जावन आशिल्लें तसलें वन ताका पोटा भूक लागली ताणें विंगड कसांय खावचें ना फलवस्तू मात्र ताणें ग्रहण करचें सगळे रान्नां भितर ते पांचवे रान्नांत खंय सोदल्यार वरें ताका एक फलवस्तू वरें मेळना कें तेन्ना लक्ष्मणा सांगकें प्रायशाह गेल्ले जल्मान तो आमी कोणाक दान केलें ना दिसत रे नाजाल्यार आमकां हें पांचवे रान्नां भितर एक पुणी फल मेळनाशी उरतशिल्वे हाजे अर्थ कसो न्हय तात्पर्य कसन की म्हण म्हळ्यार रामाक कर्मभेद ना आमकां तो नेती पाट म्हळ्यार आमी दान करका तें दान केल्यार मात्र आमकां मुखार वेल जल्मा भितर देव कसले ना कसले रुपार आमकां अनुग्रह करता म्हूण घेवन थंय मुखार एक गादे वाक्य पसून येवचें आसा दानकिंत दोड्ड दिला दान माडी केट्टवर इल्ला खंय म्हळ्यार दानाक येना व्हड आनी विंगड कसन येना खंय आनी कोण दान केलेलें आसा पळय आज पर्यंत तांकां पुरा बरें जालें खंय कोणाक वायट जायनी खंय तशी हरी प्रिती गोस्कर केलेलें दान तें अनंत फलदायक जावन उरता म्हणून तो सांगता कृतयुगांत ध्यानाक मस्त महत्व दिल्यार त्रेतायुगांत यज्ञाक मस्त महत्व दिल्या आनी द्वापर युगांत परिचरणी म्हळ्यार हरिसेवाक मस्त प्राधान्य दिल्यार कलियुगांत कलो तद्दानत स्मृतम म्हूण घेवन मनुस्मृती सांगता कलियुगांत दानाक मस्त महत्व दिल्या म्हूण त्या देखून मनुष्यान मस्त दान करका अशें म्हूण घेवन तो दाना बद्दल सांगता आनी केल्ल्यार दान हात भोर्ण करका की ताका तो उदक सांगता पूर्व जन्मकृतात दानात अत्र लब्धम धनम बहु तस्मादेव परिज्ञाय धर्मार्थम दीयताम धनम पळयाची हे आमी पुरा विचार करका आशिल्लो तसलो विचार आमी कसं लेखलें की म्हळ्यार जन्म आयलो तशेंची आनमान आमकां दुड्ड दिवनूच आमकां व्हड केल्या म्हूण न्हय सर्वता न्हय तो सांगताना स्पश्ट सांगता हरिवंशा भितरी पूर्व जन्म कृतात दानात समर्थ करून घेया गेल्ल्या जन्मांत आमी कसं कितें थोडे की व्हड की दान केल्ले अत्र लब्धम धनम बहू हे जन्मांत आमकां देवान अनुग्रह केले म्हळ्यार आनी मनुष्य जन्म घालो तेन्ना आमी ताजे उठूच जन्म आयले म्हळ्यार आमगेलो आनमा आमी जन्म येतना ताणी आगर्भ श्रीमंत आशिल्ले जाल्यार तो कसो मुखार सांगता तस्मात एव परिज्ञाय मना भितर दवरून घे अर्थ करून घे तस्मात एव परिज्ञाय धर्मार्थम धियताम धनम तो दुड्ड तुका हाका ताका व्यर्थ करच्या दिलना मज करच्या दिलना
धार्मिक लोकांक तुगेल उद्धार जावचे खातीर प्रतिनित्य दान करी तेन्ना ते तुगेलें दुड्डू तुगेल हातांतल्यान विनियोग जावन तुका बरं जाता म्हणून तशी तो सांगता धर्मात्माच सपुत्रो वै दैवतैरपी पूज्यते दापयेत यस्तु दानानी पितरम ह्यातुरम भुवी। आतां खंयचे एक मनुश्य मरण पावता तेन्ना तागेलें क्रिये काम तागेलो चेल्लो म्हणिल्लो करता। धर्मशास्त्रा प्रकारी पुत्र म्हूण कोणा म्हण का म्हणून हें श्लोकाचें अर्थ कसं न्हय धर्मात्माच सपुत्रो वै दैवतैरपी पूज्यते कय केन्ना दापयेत यस्तु दानानी पितरम यातुरम भुवी। आतुरी दान म्हूण आसा। आतुरी दान म्हळ्यार बापू सुहांतला वयरी पडलेलो उरता आजी फाल्यां तागेलें मरण म्हळिल्लें संभव उरता तें अर्थ करून आपल्या बापसो बरो जावो म्हणून कोण चेल्लो तागेल हातान ब्राह्मणाक दान दिवता। धर्मात्मा सपुत्रो वै तोचीच धर्मात्मो तोचीच सुपुत्र म्हणून घेन देव वरे वैतुल्यान येवन घेवन स्वर्गांतुल्यान येवन ते ताका ते पुताल पूज करता की पळयाचे दान केलेले बापसूल हाता निमित्त तो सत्पुत्र म्हणून घेता म्हणून घेवन सांगता। तशींची पुत्राः पौत्राः सहभ्रात्रा सगोत्रा सुरत्सुते ददाती नातुरे दानम ब्रह्मग्ने नास्ति संशयः। गरुड पुराणांत येते वाक्य कोण मनुष्य मर्चाक सन्नद्ध जावन आस आजी फाल्यां मरता अथवा मर्च संदर्भारी हें कोण कोणाक नांव सांगिल्लो आस पळय तांणी तागेल्या हातान दान दिना जाल्यार तांणी पुरा ब्रह्मघाती जाताची म्हूण सांगता तो। कोण पुत्रा हा चरडू तागेलो पौत्रा हा तागेलो नात्रू पुत्रा हा पौत्रा हा सहभ्रात्रा तागेले भावंड सगोत्रा तागेले सगोत्र सुरत स्तुते तागेले उत्तम मित्र आनी सबांधव तागेले पुरा जावकाशे लोक ते ददाती नातुरे दानम तो मनुष्य मरचा पावला म्हणून गोत्त सुनवरे तो दान दिना आनी पुरा ब्रह्मग्ने नाथ संशय आहा हांकां पुरा ब्रह्मघाती म्हणून म्हणून घेताची म्हणून सांगता। मुखार सांगतो कोण कोण हांव उद्देश करून घेन आमी दान दिल्यार आमकां कसन पुण्य मेळटा म्हणून पितुः शतगुणं पुण्यं सहस्रं मातुरेवच भगिनी दशसहस्रं सोदरे दत्तमक्षयं। पळयाचे कोणाला उडगास करून दान केल्यार कसकसन पुण्य पितुः शतगुणं पुण्यं बापसूल उडगास करून पुत्तान दान केलवे ताका 100 पट पुण्य कय सहस्रं मातुरेवच आवसूल उडगास करून ताणें दान केलवे 1000 वांट्यान ताका पुण्य मेळत कय भगिनी दशसहस्रं भयणी लुडगास करून दान केलवे 10000 पुण्य कय सोदरे दत्तमक्षयम त्यांची तागेले भावंडा लुडगास करून दान केलवे अनंत पुण्य म्हणून घेवन सांगता। अशी दाना बद्दल सांगतची मुखार सांगतो दान केल्यार कसन पुण्य दान दिना जाल्यार कसन नश्ट म्हणून केल्ल्या लोकांनी विचारता आसा बट माम दान घेवन पुरो दिवं काय म्हणून ना हो आम दक्षीण दिता तुमकां म्हणून केल्ल्या लोकांनी म्हणचें आसा तांकां हें उत्तर स्पश्ट आमगेल्या शास्त्रां भितर मेळटा। ते सांगता दान दिल्यार कसन पुण्य दान दिना जाल्यार कसन नश्ट म्हणून दान आनी धर्म हें अण्णात्मक अवळी जेवळी शब्द केतो हांगा धर्म म्हळ्यार कसं रक्षण करता म्हणून आमी धर्म केले तेन्ना आमकां पुण्य म्हणिल्लें प्राप्त जाता तशी दान धर्म म्हणिल्लें हें आमकां रक्षणेक पावता म्हूण सांगता। ते देखून आमी केन्नाची हात भोर न्हू दान करपाक इतलें न्हय तो मुखार सांगता दान दिल्ली व्यक्तीक कोण एक मनुश्य ताका उडगासान बरे रितीन मन करून ताका दान दिता तागेलें तोंडांत तुमकां बरें जातो तुमगेलें कुटुंबा बरें जातो म्हूण ते ब्राह्मणान म्हळ्यार पुरो कांय तेंचें ताका वरदान जावन घेवन मेळटा कांय तसले ते दानाक इतले मस्त श्रेश्ठता आस तसले हें श्राद्धा पर्व कालारी ब्राह्मण पुजा दान दिल्यारी कशी दिवका आनी तो पुत्र म्हूण कशी म्हणून घेता आनी गोत्त सुनवऱ्याचे आतुरी दान दिना जाल्यार ते मनुश्याक कसन तोंद्र जाता आनी कसकसन दान केल्यार कसकसन पुण्य मेळटा आनी श्राद्धाचे अर्थ म्हणिल्ले कसं मनुश्यान श्राद्ध कशी करता तो सांगतो आलस्य म्हणिल करचें ना आनी कोप म्हणिल्ले श्राद्ध काला भितर केन्नाचें येवचें ना की कोण व्यक्ती श्राद्ध करता आसतना तुका गोतना गो तुका गोतना रे अशें म्हूण म्हळवे पित्र तंतुल्यान निराश जावन उठान वता की जालें तितले संयमान ताणें हें श्राद्ध करचें बसका आनी तें करचें ब्राह्मण वरें ताणें मस्त क्रोध उरचें ना की
शांत रितीन यजमानाक स्पष्ट जाऊन ताजे पुरा विवरण दित दितची श्राद्ध केले म्हणणारी पितृदेवता संतुष्ट जाता के तशी एक महालया पर्वकालारी एक श्राद्धाचे एक चिंतन यथामती यथाशक्ती केलेलं असं हाजे पुरा अर्थ अनुसंधान पुरा तुम्ही अर्थ कोरून घेणू श्राद्ध तुम तुमगेल घरल्या करताची अशी म्हणलं तची यस सर्व गुण संपूर्ण सर्व दोष विवर्जित प्रियताम प्रीत एवालम विष्णुर्मे परमसुरत म्हणून सांगतची संजीव म्युझिक अभियानी हांका हा विशेष धन्यवाद अर्पण करता प्रति एक आध्यात्मिक बंधूक ताणी नवीन विचार देऊ का म्हणलं खातिरी मासां भितर जाऊ तसल व्रत उरो अथवा आमगेलं आध्यात्मिक चिंतन तांतो विशेष जाऊन असं एक नवग्रह चिंतन उरो श्राद्धा चिंतन उरो अथवा एक आम्ही तर उग्रत शांती म्हणतो असं पुरा भरभरे चिंतन तुमगेल मुखार हाडतसची तशी हे पुरा तांगेल हातान असं पुरा धार्मिक एक कसन असं पुरा निरंतर जावो आणि तांगेले कसन एक ध्येय तांणी दवरून घेतले आमगेल गौड सारस समाजाक एक बर जाऊ का म्हणले तो देव निरंतर तांकां अनुग्रह करो म्हणून सांगतची एक दोन वाक्य सुमहांग अर्पण करता हरये नमहा.